तू कधी आली? श्लोक मीच आले होते बाहेर आणि तू तू आलीस. अग तुझी वाट मी बाहेर पाहत होतो इतक्यात कुहू आली. मग दादा आले तर कुहू आत आली. आता कुहू कुठे आहे? काहीतरी सारवासारव करून खोटं नकोस बोलू श्लोक. सारवासारव मी आहो. मी का सारवासारव करू? मी काय केलंय? बोल तू आज. काय चाललंय तुझं? ती गौरी बिचारी तुला अडवत होती आणि तू काय वेडेपणा चाललाय? वेडेपणा मी नाही, वेडेपणा तू करतोय श्लोक. हे बघ, मी इतर काहीही सहन करू शकते पण हे मी सहन करू शकत नाही. अगं पण मी गौरीशी असा का वागेन? मग दादा काय खोटं बोलतायत का श्लोक? मी किचन मध्ये होते श्लोक. दादानी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तुला आणि गौरीला, आणि गौरीनेही तेच सांगितलं श्लोक. जेवतानाही तू तेच केलंस. गौरी आल्यापासून ना तू असंच काहीतरी विचित्र वागतोयस, आणि आता तर तू हद्द पार केली आहेस. नाही कुहू, बाहेर आलेली तू तू आणि तूच होतीस. मी तुझ्या बटा सारत होतो आणि मी तुझ्या गालाला लागलेली पावडर पुसत होतो. श्लोक, अरे डोकं फिरलंय का तुझं? मी किचन मध्ये होते, गणित म्हणत होते. तुझा नाही आहे ना विश्वास, हे बघ. तू जेव्हा माझ्या बटा मागे सारल्यास तेव्हा माझे हात होते का असे? श्लोक, दादांनी तुला आणि गौरीला एकत्र बघितलं. हे बघ श्लोक, त्यावेळेला मी किचन मध्ये होते, कळतंय का तुला? म्हणजे मी गौरीशी असं वागलो? श्लोक, अरे कमाल करतोयस तू आता. प्लीज भोळेपणाचा आव आणू नकोस. मला खरंच ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून.